राहुरी तालुक्यातील देवाली प्रभारा येथील नगरपालिकेने प्रभाग निहाय नागरिकांच्या रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत। आजपर्यंत 2742 नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 79 नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत। मंगळवारी सकाळी भाजीपाला मंडईत नगरपालिकेने रॅपिड टेस्ट केल्या असता भाजीपाला विक्री करणारे काही व्यापाऱ्यांनी भाजीपाल्यासह पलायन केलं। भाजी मंडईत त्यातील 2 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले। शहरातील दुकानदारांची रॅपिड टेस्ट केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली आहे। नागरिकांच्या घरोघरी जाऊन रॅपिड टेस्ट केली जात असल्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटली आहे। नागरिकही स्वतःहून पुढे येत आहेत, रॅपिड टेस्ट करून घेत आहेत। प्रत्येकाच्या घरी जाऊन रॅपिड टेस्ट केली जात आहे। आजपर्यंत नागरिकांनी सहकार्य केलं, याचपुढे सहकार्य करावं असे आवाहन पथक प्रमुख संभाजी वाकळे यांनी केलं। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।